नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामस्थांच्या वतीने चोये गावातील प्राचीन हनुमान देवस्थान हनुमान मंदिर येथे जन्मोत्सव सोहळा उल्हासमय वातावरणात साजरा झाला. हनुमान जयंतीनिमित्त अभिषेक सोहळा, सत्यनारायणची पूजा, महाआरती झाली. सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. संध्याकाळी महाप्रसाद व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे आज हनुमान जयंती उत्सव आहे. परंपरेनुसार चोवे गावातील हनुमान मंदिरात ग्रामस्थांतर्फे हा हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. खूप मोठी परंपरा आहे. या पंचक्रोशीतलं प्राचीन देवस्थान आहे. काळ्या पाषाणाच्या मूर्तीत शनिदेव सुद्धा विराजमान आहे. हनुमंताजीकडे गणपती आहे, ग्रामदैवत आहे. चोवे गावाला फार मोठा इतिहास आहे आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे. आमच्या वाड्यात 450-400 वर्षापूर्वी ही नाणीसुद्धा सापडली. त्याच्यावरनं ह्या मंदिराला आणि डोंबिलीचा इतिहास बघता याला 600-700 वर्षाची परंपरा आहे. आणि आम्ही मंदिर बांधत आलो. पूर्वजांनी बांधलेलं लाकडी मंदिर त्याच्या अगोदर होतं. म्हणतात असं पूर्वज सांगायचे, मोगलांचे अतिक्रमण व्हायचं किंवा हल्ला व्हायचा तेव्हा हे देव लपून ठेवले जायचे. कुठे वाड्यात, कोणाच्या घरात, कुठे कुरुणी ठेवले जायचे. काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. अत्यंत जागृत देवस्थान आहे. आणि खरं सांगायचं तर रोज मी आता सकाळी 5 उठतो, 6 मंदिर उघडतो. गेली 2 इथे मी सेवा देतो. सकाळी तुम्ही या, सूर्याची किरण हनुमंताच्या चरणाशी येतात आणि गणपतीच्या चरणाशी येतात. हा महिमा आहे. अजून सुद्धा आज सुद्धा तुम्ही कधी या, माझ्याकडे शेकडो फोटो द्यायचे. अत्यंत जागृत देवस्थान. आमच्या गावकऱ्यांची, सगळ्यांची, पंचक्रोशीतल्या लोकांची श्रद्धा आहे. ह्या गावात राहणारे साऊथ इंडियन इतर लोक कुठे देश विदेशात गेल्यात पण श्रद्धेने इकडे आले तर श्रद्धेने या मंदिरात दर्शन घ्यायला येतात. अत्यंत जागृत देवस्थान आहे. आणि आपण असं म्हणू नये पण इच्छा मनोकामना पूर्ण करणारा संकटमोचन हनुमान आहे. आणि सर्व येतात, मोठ्या प्रमाणात गावकरी हा उत्सव साजरे करतात. आता महाआरती झाली, सकाळी सत्यनारायणची पूजा होती, सकाळी हनुमान जन्मोत्सवाचा अभिषेक झाला. आता 5 गावकऱ्यांतर्फे हनुमंताची पालखी निघेल. त्याच्यानंतर 7 नानासाहेब धर्माधिकारी सभागृहामध्ये 7-11 महाप्रसादाचा कार्यक्रम. असा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांचा लाभतो. गावकऱ्यांबरोबर सगळे येते, इथली लोक सगळी सहभागी होतात. मोठ्या उत्साहाने आणि नागरिक, बंधू, भगिनी, माता सगळ्या येतात आणि या उत्सवाचा आनंद लुटतात. आपण सर्व सहभागी होतात म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा होतो. कोणी कुठला उत्सव साजरा करू शकत नाही. त्याच्यापुढे अनेक भाविक आहेत आणि त्याच्यासमोर अनेक भाविक येतात इथे दर्शनाला. खूप महत्त्व या मंदिराचा. असंच आपल्या सर्वांचं सहकार्य असू द्या आणि उत्सवात सर्वांनी सहभागी व्हा. आम्ही सगळे गावकरी आहोत याचा अर्थ नाही. सगळे इथले सगळे लोक इथे सहभागी होतात त्यामुळे हा उत्सव होतो. धन्यवाद. महाबली हनुमान की जय, बजरंग बली की जय, सियावर रामचंद्र की जय. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.